महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी एकमेकाशी समन्वय साधून म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना कामाच्या विभागणी करून पूर्ण टेंडर काढून दुष्काळी जत तालुक्यातील 65 गावांना म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेमधून सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना निविदा टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार असे जाहीर केले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकाशी समन्वय साधून म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या कामाची विभागणी करून पूर्ण टेंडर काढावे अशी मागणी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. यावेळी माजी भाजप तालुका अध्यक्ष सुनील पवार, संग्राम जगताप, प्रमोद सावंत, उमेश सावंत, अण्णा भिसे उपस्थित होते. जत उपसा सिंचन योजनेचे टेंडर अलीकडेच प्रसिद्ध झालेलं आहे, परंतु ते टेंडर एकतर्फी आणि निम्या भागाचं झालेलं आहे. अजून निम्मा भाग जो जतचा जो पाणी मागतोय सारखं जो सीमावर्ती भाग आहे त्या भागातील जो 48 + 17 म्हणजे 65 गावाला ह्या टेंडरचा काही उपयोग नाही. त्यामुळे हे जे टेंडर काढून हे प्रकारे पूर्व भागातील जनतेची दिशाभूल केल्यासारखं होत आहे आणि जनतेमध्ये त्यामुळे असंतोष आहे. राहिलेले जे आमचे 65 गाव आहेत, 65 गावाला बंदिस्त पाईपलाईनद्वारे आणि भूपृष्ठावर जमिनीसाठी पाणी देणं, बंधारे भरणं, तलाव भरणं यासारखी कामं तिथं महत्त्वाची कामं आहेत आणि त्या कामाचं टेंडर निघणं ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. त्यामुळे ह्या टेंडरवर ते टेंडर निघावं आणि टेंडरची विभागणी करावी. एकाच मोठ्या क्वांटिटीला टेंडर न देता त्या टेंडरची विभागणी करावी आणि कालावधी निश्चित करावा, जेणेकरून कालावधी लोकसभेच्या अगोदरचं काम संपलं पाहिजे. अशा पद्धतीने 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी फिक्स करून हे कामं पूर्ण असता झाले पाहिजे, तरच आम्हाला पूर्व भागातील वंचित गावाच्या लोकांचं समाधान होईल, अन्यथा हा उद्रेक कायमचाच त्यांच्या मनामध्ये राहील.